धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात वाघाडी इथल्या रसायन कंपनीत स्फोट, 14 जणांचा मृत्यू, 56 जण जखमी. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर. दुर्घटनेची कामगार आयुक्तांकडून होणार चौकशी. जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुरेश जैन आणि गुलाबराव देवकर यांना तुरुंगवास आणि जबरदंडाची शिक्षा. इतर सर्व आरोपींनाही न्यायालयानं सुनावली शिक्षा. उस्मानाबाद जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील यांचा भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय. उद्या अधिकृत प्रवेश करणार. आगामी विधानसभेत काँग्रेस राष्ट्रवादीला नाही तर वंचित बहुजन आघाडीला मिळणार विरोधी पक्षनेतेपद. नांदेडला महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांचा विरोधी पक्षांना टोला. राज्य शासनाच्या महाआरोग्य शिबिराद्वारे आदिवासी भागात केवळ 4 दिवसात 60,000 रुग्णांची तपासणी तर 2,000 शस्त्रक्रिया. शक्तिशाली बँकिंग व्यवस्था निर्माण करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं विलीनीकरण करणं हा महत्वाचा निर्णय. केंद्रीय वित्त सचिवांचं मत. आणि नागपूर अमरावती परिसरात जोरदार पाऊस, राज्याच्या बहुतांश भागात अतिवृष्टीचा इशारा. नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यात वाघाडी इथल्या रसायन कंपनीत झालेल्या स्फोटात 14 जण दगावले असून 56 जण जखमी झाले. आज सकाळी 9:45 सुमाराला रुमित केम सिंथ कंपनीत गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन मोठी आग लागली. यावेळी कंपनीत किमान 100 कामगार हजर होते. पोलीस, राज्य आपत्ती व्यवस्थापन दल आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन वेगानं बचावकार्य सुरू केलं. राज्य सरकारनं प्रत्येक मृताच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेची चौकशी केली जाणार असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असं पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलं. शासनाने निर्णय केलेला आहे. या सर्व जखमींचा खर्च शासनाच्या वतीने केला जाणार आहे. जी काही घटना झालेली आहे त्या घटनेची सखोल चौकशी केली जाईल. त्याच्यामध्ये जे कोण दोषी असतील त्या दोषींवर कठोर कारवाई पण केली जाणार आहे. दरम्यान शिरपूर स्फोट प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारनं घेतली असून याची चौकशी कामगार आयुक्तांकडे सोपवली जाणार आहे. कामगार मंत्री डॉ संजय कुटे यांनी आज ही घोषणा केली. या प्रकरणातल्या दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं. राज्यात गाजलेल्या 2001 सालच्या जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी धुळ्याच्या जिल्हा न्यायालयानं माजी मंत्री सुरेश जैन आणि गुलाबराव देवकर यांच्यासह सर्व 48 आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. शिवसेनेचे माजी मंत्री सुरेश जैन यांना 7 वर्षांची शिक्षा आणि 100 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना 5 वर्षांची शिक्षा आणि 5 कोटी दंड सुनावण्यात आला. या घोटाळ्यात सहभागी असलेले तत्कालीन प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही 3 ते 7 वर्षांपर्यंतची शिक्षा आणि दंड आकारण्यात आला आहे. यात जगन्नाथ वाणी, प्रदीप रायसोनी आणि डीपी काळे अशा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आज दुपारी न्यायालयानं हा निकाल दिला. घोटाळ्यातल्या सर्व आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेशही न्यायमूर्ती सृष्टी निळकंठ यांनी दिले आहेत. या निकालाच्या वेळी सर्व आरोपी न्यायालयात हजर होते. या प्रकरणी 52 जणांवर गैरव्यवहार आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यापैकी 3 आरोपींचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला. या योजनेअंतर्गत गरिबांसाठी जळगाव इथं 5,000 घरं बांधणं अपेक्षित होतं, मात्र त्यापैकी केवळ 1,500 घरं बांधली गेली. उस्मानाबाद जिल्ह्याचा प्रलंबित विकास मार्गी लागावा यासाठी आपण भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याची घोषणा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केली. परिवार संवाद कार्यक्रमात ते आज उस्मानाबादमध्ये बोलत होते. जिल्ह्याच्या विकासासाठी आपण आजवर सतत प्रयत्नशील राहिलो आहोत. कृष्णा खोऱ्याचं पाणी, कौडगाव औद्योगिक वसाहत इत्यादी मुद्द्यांचा पाठपुरावा केला आहे. हे प्रश्न आता मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजी खासदार डॉ पद्मसिंह पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेता काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा नसेल तर कदाचित वंचित बहुजन आघाडीचा असेल असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. महाजनादेश यात्रेनिमित्त नांदेड इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले अनेक दिग्गज नेते भाजप किंवा शिवसेनेमध्ये सामील होत आहेत. या नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपलं भविष्य दिसत नाही, त्यामुळे ते राजकीय भवितव्यासाठी भाजपात प्रवेश करत आहेत असं फडणवीस म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसला भविष्य उरलेलं नसून बहुजन विकास आघाडी विधानसभेत आमच्याशी लढा देईल असं वाटतं असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. भाजपा शिवसेना युती प्रचंड बहुमतानं निवडून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सर्वांना मोदीजींच्या नेतृत्वावर अधिक विश्वास वाटतो. लोकांना असं वाटतं की भविष्याचं नेतृत्व हे मोदीजींकडे आहे. आणि आपण बघितलं असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुळात महाराष्ट्रापुरतं मर्यादित, त्यातही पश्चिम महाराष्ट्रापुरतं मर्यादित, त्यातही काही जिल्ह्यांपुरतं मर्यादित अशी त्याची अवस्था होऊ लागली आहे. आणि म्हणून लोकांना आता त्या पक्षामध्ये आपलं भविष्य असं वाटत नाही आणि म्हणून लोक सोडून आमच्याकडे येत आहेत. मराठवाड्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी सरकार कटिबद्ध असून मराठवाडा वॉटर ग्रीड या महत्वाकांक्षी योजनेचा त्यासाठी निश्चित उपयोग होईल असं फडणवीस म्हणाले. मराठवाड्यातील धरणं लूप पद्धतीनं जोडून प्रत्येक गावात आणि शहरात पिण्याचं पाणी पोहोचण्याची योजना आहे. यासाठी 64,000 किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले. योजनेसाठी 20,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून मराठवाड्याच्या हक्काचं पाणी पूर्णपणे अडवून धरण्यावर सरकारचा भर आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. ग्रामीण आणि शहरी भागातल्या बेघरांना घरं देण्यासाठी सरकारचं मोठ्या प्रमाणात काम सुरू असून शहरांमध्ये जवळपास 5 लाख घरं आतापर्यंत मंजूर केल्याचंही ते म्हणाले. महाजनादेश यात्रेचा हा दुसरा टप्पा असून ही यात्रा आज लातूरमध्ये दाखल झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून विविध मतदारसंघात फडणवीस यांच्या सभा होत आहेत. लातूर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानात आता सभा सुरू असून उद्या सकाळी मुख्यमंत्री पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. मनोरंजन हे मानवी जीवनाचं महत्वपूर्ण अंग आहे. चित्रपटांनी सर्वांचंच आयुष्य समृद्ध केलं आहे, त्यामुळे या क्षेत्राला सोबत घेऊन सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास सार्थ करूया असं आवाहन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं. आज मुंबईत केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्डाच्या नवीन चिन्हाचं आणि प्रमाणपत्राचं प्रकाशन जावडेकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. कर्णबधीर आणि दृष्टीबाधितांना चित्रपटांचा आनंद घेता यावा यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल असंही ते म्हणाले. चित्रपट क्षेत्रात होत असलेल्या पायरसीला आळा घालण्यासाठी संसदेच्या आगामी अधिवेशनात विधेयक मांडलं जाईल असं आश्वासनही जावडेकर यांनी दिलं. की एंटरटेनमेंट एक आदमी के जीवन का एक बहुत महत्वपूर्ण अंग है. अभी भी एक सिनेमाटोग्राफ में हम बदलाव कर रहे हैं. इस सेशन में बहुत सारे बिल पास हुए, लेकिन हमारा स्टैंडिंग कमिटी में एक दिन के लिए केवल कार्रवाई रुकी है, अभी तुरंत होगा और नवंबर के सेशन में सिनेमाटोग्राफ भी पास होगा अमेंडमेंट, ताकि आपके फिल्म में पायरेसी न हो यह हम निश्चित रूप से इंश्योर करेंगे. उसके लिए प्रावधान बहुत कड़ाई से करें. या कार्यक्रमाला सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. चंद्राच्या दिशेनं निघालेलं भारताचं दुसरं अंतराळयान चांद्रयान 2 हे उद्या अंतिम ध्रुव कक्षेत पोहोचणार आहे. चांद्रयानाची कक्षा उंचावण्याचा अंतिम टप्पा उद्या संध्याकाळी 6 वाजता कार्यरत होईल असं इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. उद्याच्या अंतिम टप्प्यानंतर ऑर्बिटर लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांनी बनलेलं चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर पोहोचेल. त्यानंतर सोमवारी लँडर रोव्हर ऑर्बिटरपासून वेगळे होतील. कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. जम्मू काश्मीरच्या युवकांचा भारतीय लष्कराकडे कल वाढतो आहे. याचाच परिणाम म्हणून जम्मू काश्मीरचे 575 युवक आज भारतीय सेनेच्या लाईट इन्फंट्री या लष्कराच्या तुकडीत दाखल झाले. लष्करी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या युवकांचा आज दीक्षांत समारंभ झाला.
यावेळी झालेली पासिंग आउट परेड बघण्यासाठी या सर्व युवकांचे कुटुंबीयही श्रीनगरला आले होते. भारतीय सैन्यात दाखल होणं ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे अशी भावना यावेळी युवकांनी व्यक्त केली. जम्मू काश्मीर लडाख स्काउटमध्ये आज 207 युवक दाखल झाले. या सर्व जवानांची पासिंग आउट परेडात झाली. लेफ्टनंट जनरल वाय के जोशी यांच्या उपस्थितीत या युवकांनी जम्मू काश्मीर लडाख स्काउटमध्ये प्रवेश केला. बँकिंग क्षेत्रात मोठ्या सुधारणा होणं देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत आवश्यक असून त्यादृष्टीनं सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं विलीनीकरण महत्वाचा निर्णय ठरेल असं मत केंद्रीय वित्त सचिव राजीव कुमार यांनी व्यक्त केलं. देशातल्या सार्वजनिक बँकांचं विलीनीकरण करण्याचा निर्णय काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केल्यानंतर त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. भारताला जर 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट पूर्ण करायचं असेल तर प्रभावी स्वच्छ आणि शक्तिशाली बँकिंग व्यवस्था असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हे विलीनीकरण आवश्यक होतं असं ते म्हणाले. या विलीनीकरणामुळे आता 27 बँकांच्या 12 बँका झाल्या आहेत. त्यापैकी 6 बँका देशातल्या सर्वात मोठ्या बँका झाल्या आहेत. भारतीय स्टेट बँकेनंतर पंजाब नॅशनल बँक ही सर्वात मोठी सार्वजनिक बँक ठरेल असं ते म्हणाले. या निर्णयामुळे बँकिंग क्षेत्रातल्या खर्चात कपात होईल तसंच बँका स्वतः गुंतवणूक करण्यास सक्षम होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. छे इतने बड़े हो गए कि वो अपने इन्वेस्टमेंट कर पाएंगे, वो अपनी सुविधाएं ज्यादा दे पाएंगे क्योंकि उनके पास अब पैसा मिलने के बाद ज्यादा होगा. उनके जो एक्सपेंडिचर है उसमें बहुत भारी कटौती होगी. जैसे हर आदमी अलग अलग एटीएम चला रहा है, सिक्योरिटी रख रहा है, कैश ले जाने के लिए वैंस रख रहा है, तो ये जब चीजें इकट्ठी हो जाएंगी तो इनमें बहुत बचत होगी. उसके बाद में जो कस्टमर्स हैं उसको बहुत सुविधा इसकी बढ़ने वाली है. जैसे मैं कह सकता हूं कस्टमर अब बोलेगा मेरा बड़ा बैंक. जालना जिल्ह्यातल्या युवतीवर मुंबईत चुनाभट्टी इथं झालेल्या अत्याचार प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाकडे सोपवण्याची शिफारस राज्य महिला आयोगानं केली आहे. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. शवविच्छेदन करताना सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचा काटेकोर अवलंब केला जावा, पीडितेच्या कुटुंबियांना मनोधैर्य योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य त्वरित दिलं जावं तसंच कुटुंबियांना पोलीस संरक्षण दिलं जावं याबाबतचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. या देशातली लोकशाही जिवंत ठेवण्याचं तसंच सर्वसामान्य जनतेसाठी सत्तेचा वापर करण्याचं काम काँग्रेसनं गेल्या 70 वर्षांमध्ये केलं असं प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी आज केलं. ते आज कोल्हापूरमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. काँग्रेसनं नेहमीच देशहिताचा विचार केला मात्र सर्वसामान्य जनतेबद्दल भाजपा दाखवत असलेलं प्रेम वेगळी आहे अशी टीका प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. कोल्हापूर शहरात बांधण्यात आलेल्या काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटनही आज झालं. राज्यातल्या विविध ठिकाणी तान्हा पोळा आज आनंदात साजरा झाला. शेतकरी आणि बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजच्या दिवशी लहान मुलं बैलांची पूजा करतात तसंच घरोघरी जाऊन बैलांसाठी खाऊ मागतात. नागरिकही या चिमुकल्यांना खाऊ आणि पैसे देऊन बैलांची पूजा करतात. नागपुरातही आज लहान मुलांनी वेगवेगळ्या वेशभूषा साकारून तान्हा पोळा उत्साहात साजरा केला. आज नागपुरात पारंपरिक काळी पिवळी मारबत मिरवणूकही मोठ्या उत्साहात काढण्यात आली. जीवनातील नकारात्मक परिस्थिती देवतेनं दूर करावी यासाठी जागे मारबत अशी हाक देत तिला गाऱ्हाणं घातलं जातं. या मिरवणुकीत हजारो नागरिक मोठ्या उत्साहानं सामील झाले होते. नागपुरात या मिरवणुकीला शेकडो वर्षांची परंपरा असल्यानं मोठ्या संख्येनं नागरिक यात सहभागी झाले होते.
शेतीला जोडधंदा म्हणून रेशीम उद्योग शेतकऱ्यांना फलदायी ठरत आहे. राज्यात सर्वाधिक रेशीम शेती जालना जिल्ह्यात होते ते पाहता येणाऱ्या काळात रेशीम धाग्यापासून कापड निर्मितीचा उद्योग जालन्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं आश्वासन राज्याचे मत्स्य व्यवसाय वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी दिलं. जिल्ह्यातल्या जुना मोंढा परिसरात आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. चीनमध्ये 82% एवढं रेशीम उत्पादन होत असून भारतात केवळ 16% रेशीम उत्पादन होतं. संपूर्ण जगामध्ये रेशमापासून उत्पादित केलेल्या मालाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या उद्योगाला चालना देण्याचं काम रेशीम विभागातर्फे करण्यात येत असल्याची माहिती खोतकर यांनी यावेळी दिली. या शेतकरी मेळाव्याला उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर, शिवसेनेचे युवा प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार हेमंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंबईतल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा इस्रोच्या कार्यकर्तृत्वाला सलाम देणारा देखावा साकारला आहे. इस्रोनं नुकतंच अवकाशात सोडलेलं चांद्रयान 2 चंद्राच्या कक्षेत प्रदक्षिणा घालत आहे. चांद्रयान 2 मधून लँडर विक्रम 7 सप्टेंबरला पहाटे चंद्रभूमीवर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. सर्व भारतीयांचा देशाभिमान जागृत करणारा हा ऐतिहासिक क्षण लालबागच्या राजाच्या दरबारात थेट पाहता येणार आहे. यंदा लालबागचा राजा चांद्रभूमीवर विराजमान झाला आहे. भारताला महासत्ता बनवण्यासाठी इस्रो करत असलेल्या कामगिरीचा गौरव यंदा लालबागच्या राजाच्या दरबारात पाहायला मिळणार आहे. केरळमधील प्रसिद्ध नेहरू ट्रॉफी नौकानयन स्पर्धेचं आज ख्यातनाम क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. केरळातील पुन्नमड तलावात ही स्पर्धा भरवण्यात आली आहे. वल्लमकली या नावानं ही स्पर्धा प्रसिद्ध आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं केरळची संस्कृती प्रेक्षकांना पाहायला मिळते. जगभरातून अनेक लोक ही स्पर्धा पाहण्यासाठी केरळला येतात. आणि आता हवामान वृत्त. नागपूर जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली. अमरावती जिल्ह्यातही मुसळधार पाऊस आहे. नांदेड आणि परभणी जिल्ह्यातही दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. मुंबई आणि नवी मुंबईत सकाळपासून अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यातही पहाटेपासून अधूनमधून रिमझिम पाऊस सुरू आहे. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याच काळात कोकण मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. महाआरोग्य शिबिरांद्वारे समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सफल झाला असं आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. संकल्प निरोगी महाराष्ट्राचा हे ब्रीद घेऊन राज्यातल्या 16 जिल्ह्यांमध्ये 26 ते 29 ऑगस्ट दरम्यान ही शिबिरं आयोजित करण्यात आली होती. या शिबिरांमध्ये केवळ 4 दिवसात सुमारे 60,000 रुग्णांची तपासणी करून सुमारे 2,000 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. गरजू आणि गरीब रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली. यापैकी सर्वाधिक 325 शस्त्रक्रिया गडचिरोली जिल्ह्यात झाल्याचं ते म्हणाले. या शिबिरांमध्ये सर्व प्रकारच्या 1,000 अधिक डॉक्टरांचा सहभाग होता असंही त्यांनी सांगितलं. यानंतर तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 30 किमान 26, नागपूर 33 आणि 23, पुणे 27-23, औरंगाबाद 30-19,
नाशिक 31-21, कोल्हापूर 28-22, रत्नागिरी 29-24, सोलापूर 30-22 आणि अमरावती कमाल 29 आणि किमान 23 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात वाघाडी इथल्या रसायन कंपनीत स्फोट, 14 जणांचा मृत्यू, 56 जण जखमी. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर. दुर्घटनेची कामगार आयुक्तांकडून होणार चौकशी. जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री सुरेश जैन आणि गुलाबराव देवकर यांना तुरुंगवास आणि जबरदंडाची शिक्षा. इतर सर्व आरोपींनाही न्यायालयानं सुनावली शिक्षा. उस्मानाबाद जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष करणार. आगामी विधानसभेत काँग्रेस राष्ट्रवादीला नाही तर वंचित बहुजन आघाडीला मिळणार विरोधी पक्षनेतेपद. नांदेडला महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांचा विरोधी पक्षानं टोला. राज्य शासनाच्या महाआरोग्य शिबिराद्वारे आदिवासी भागात केवळ 4 दिवसात 60,000 रुग्णांची तपासणी तर 2,000 शस्त्रक्रिया. शक्तिशाली बँकिंग व्यवस्था निर्माण करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं विलीनीकरण करणं हा महत्वाचा निर्णय, केंद्रीय वित्त सचिवांचं मत. आणि नागपूर अमरावती परिसरात जोरदार पाऊस, राज्याच्या बहुतांश भागात अतिवृष्टीचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 9:15 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.